नमस्ते पालको, लहानपण माझे या यूट्यूब चॅनलची शिक्षक दिनाचे औचित्य साधून मुलांच्या कला गुणांना वाव देण्यासाठी भव्य ऑनलाइन स्पर्धा सादरीकरण कोणत्याही भाषेत चालेल। प्रत्येक स्पर्धकाला कलरफुल ऑनलाइन सर्टिफिकेट शिवाय भरपूर बक्षिसे। सहभागासाठी दिलेल्या नंबरवर मेसेज पाठवा। नमस्कार मित्रांनो, मी केदार महेश पाटील इयत्ता दुसरी एक कथा सांगणार आहे। कथेचे नाव आहे श्यामची आई थोर अश्रू। लहानपणापासून दोन्ही वेळा स्नान करण्याची मला सवय लागली आहे। श्यामने सुरुवात केली, संध्याकाळी मी खेळायला जात असे। छप्पो पाणी, लंगडी, धावणे, लपंडाव, लक्ष्मीबाई ताकदे, डेरा फुटला मडके दे, असे नाना प्रकारचे खेळ मी खेळत असे। खेळ खेळून आलो म्हणजे मी आंघोळ करीत असे। आई मला पाणी तापवून ठेवत असे। आई गंगाळात पाणी आणून देई व माझे अंग चोळून वगैरे देई। दोन्ही वेळा स्नान करण्याची पद्धत फार चांगली। रात्री भिजण्याच्या आधी आंघोळ झालेली असली तर शरीर स्वच्छ आणि निर्मळ हलके वाटते। निजावायची आधी आपण प्रार्थना म्हणतो, हे मनाचे स्नान। शरीर मन स्वच्छ असले म्हणजे झोप कशी गाढ येते। एके दिवशी मी नेहमीप्रमाणे खेळून घरी आलो। सजरा काढला, शेंडीला तेलाचे बोट लावले व धुंदीवर जाऊन बसलो। आंघोळीची एक मोठी धुंद होती। आंघोळीचे पाणी तोंडीच्या वेळेला जात होते। संध्याकाळची आंघोळ तिला फारसे पाणी लागत नसे। आईने खसखस अंग चोळून दिले। उरलेले पाणी मी अंगावर घेऊ लागलो। पाणी संपले व मी हका मारू लागलो, आई अंग पूस माझे, पाणी सारे संपले, थंडी लागते मला, लवकर अंग पूस। मी ओढू लागलो। माझ्या लहानपणी टॉवेल पंचे आमच्या गावात फार झाले होते। वडील पुरुष मंडळी धोटत पिळून त्याच अंग पुसे। खरे जुनार मुलांचे अंग पुसण्यासाठी असे। संध्याकाळी आई आपल्या ओचरात माझे अंग पुसे। आई आली व तिने माझे अंग पुसले व म्हणाली, देवाचे फुले काढ। मी म्हटले, माझे तळवे ओले आहे, त्यांना माती लागे, माझे खालचे तळवे पुस। तळवे ओले असले म्हणून का झाले, कशाने पुसते? आई म्हणाली, तुझे ओचे धुंदीवर पसर, मी माझे पायावर ठेवे, नीट टिपून घेईन व उडी मारेन। मला नाही उडत तुझ्या पायाला माती लागलेली, पसूस तुझा ओचा। मी घट्ट होऊन म्हटले, हट्टी आहे सोशामध्ये, एक एक खूळ कुठून चिकलून तो कोणास ठाव। ठेव पाय, आईने आपले ओचे धुंडीवर बसरले। मी माझे पाय त्यावर ठेवले, नीट टिपून घेतले व उडी मारली। आईची लुगडे ओले झाले, त्याची मला पूर्ण नव्हती। तिला थोडेच तर त्यावेळेस बोलत येणार होते, परंतु मुलाच्या पायाला माती लागू नये, त्याचे हाऊस पुरून तिने म्हणून आपले लुगडे ओले करून घेतले। ती मुलासाठी काय करणार नाही, काय सुचणार नाही, काय देणार नाही। मी घरात गेलो व देवाची फुले काढू लागलो। आई निदांडून घेऊन आली व म्हणाली, श्याम पायाला घाण लागू म्हणून जपतोस, तसाच मनाला घाण लागू म्हणून जप हो। देवाला सांग शुद्ध बुद्धी दे म्हणून। गड्यांना किती गोड शब्द, आपली शरीर व आपले कपडे ना स्वच्छ राखण्यासाठी आपण किती झडपतो, किती काळजी घेतो। कपडे स्वच्छ राहावं म्हणून धोबी आहेत, बूट स्वच्छ राहावं म्हणून पुसे आहेत, अंगाला लावलं चंदन साबण आहे, शिदळास व कपड्यास मळ लावू नये म्हणून साळ्यांचे प्रयत्न आहे, परंतु मनाला स्वच्छ राखण्याबद्दल आपण किती झटपडतो। देवळाला रंग देतो, परंतु देवाचे वास्तव पुस्तक घेत नाही। मन म्हणले तर रडतो का घरी, आपले मन निर्मळ नाही म्हणून रडणार भगवान मिळला। ते थोर सुरा जगात दिसत नाहीत। कपडा नाही, अन्न नाही, परीक्षा नापास झाली, कोणी मेले तर येऊन सारे रडतात। येत्या सर्व गोष्टींसाठी असरून चाहो डोळ्याजवळ भरलेले आहेत, परंतु मी अजून शुद्ध निष्पाप होत नाही म्हणून कोणी तळमळतो का? अजून माझे मन घाणेरडून भरडलेले आहे, असे मनात येऊन किती काळ वाईट वाटते। मीरामाईने म्हणते आहे, असून जलसिंचा प्रेम वेली बोई, अश्रूंच्या पाणी घालून प्रेमाची शिवरी भक्तीची वेल वाढविली आहे। हा मीराबाचे चरण कितीदा तरी गुणून असतो। अश्रूंनी तुडुंब भरलेला उद्यातच भक्तीच्या कमळाचा जन्म होत असतो। मित्रांनो, हे थोर असुरच माणसांच्या मन अंतकरण किती शुद्ध आहे हे सांगतात। मन शुद्ध तुझा गोष्ट आहे पृथ्वी मुलाची, तू चाल पुढे तुला रगड्या भीती कशाची, परवा भी कुणाची। या शुद्ध मनाची श्रीमंती
श्यामच्या आईच्या रूपातून मला दररोज भेटते। धन्यवाद। मोफत स्पर्धेचा लाभ घ्या, मुलांचे व्यक्तिमत्व अष्टपैलू घडवा, सोबतीला बक्षिसे मिळवा। आओ।